कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आधार असलेली पेन्शन नाकारणाऱ्या व सट्ट्या बाजारात कष्टाची रक्कम लावणाऱ्या शासनाचा निषेध करत जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून अमळनेर आम आदमी पार्टीनं सक्रिय पाठिंबा देत आंदोलकांचे मनोबल वाढवले. आम आदमी पार्टीने जुनी पेन्शनबाबत दिल्ली व पंजाब येथे सकारात्मक भूमिका घेतली असून महाराष्ट्र सरकारनं खोक्या पलीकडे जाऊन ठोक निर्णय घेतले पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी व जुनी पेन्शनबाबत आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांनी पाठिंबा देण्यासाठी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी जाऊन सहभागी झाले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक गणेश पवार, नाना अभिमान पाटील, स्वप्नील पाटील, लियाकत वायरमन, राजेंद्र पाटील, रामकृष्ण देवरे, शिवाजी पाटील, मनीषा नारायण पाटील, सचिन पाटील, महेंद्र साळुंखे, मोतीलाल महाजन, जितेंद्र पाटील आदींचा सहभाग होता.